मंगळवारी पडलेल्या वादळी मुसळधार पावसामुळे रोहा कोलाड मार्गावरील शेतकी शाळेसमोर किल्ला हद्दीत जुने वृक्ष कोसळले असून या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. गेल्या काही दिवसापासून पावसाची रिमझिम सुरू आहे. त्यात मंगळवारी दुपारपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने कोलाड परिसरात सुरुवात केली, त्यामुळे प्रवाशांना आणि ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. या पडलेल्या वृक्षामुळे येथील वाहतूक विस्कळीत झाली होती, परंतु प्रशासन व ग्रामस्थांच्या मदतीने हा वृक्ष हटवण्यात आला. यानंतर उशिराने येथील वाहतूक सुरळीतपणे सुरू करण्यात आली. रायगड माझ्यासाठी कल्पेश पवार, कोलाड. बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका.